सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार मित्री, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात. राज्य मार्गालगत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षण भिंती शेजारी असलेल्या जामखेड नगरपालिकेचा कचरा डेपो असून त्यामध्ये ओला आणि सुका कचरा जाळण्यात येत असल्याने धुराचे लोट परिसरात पसरत आहे. या ठिकाणी मेलेले जनावरे टाकली जात असून त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक, निमणकर वस्ती, काळंगे वस्ती व चुंबळी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा पेटवल्यामुळे धुराच्या लोटामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध कारणांनी हा डेपो वादाच्या सापडला आहे. या परिसरातील नागरिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी लेखी तक्रार करूनही नगर परिषद दखल घेत नाही. प्रदूषण मंडळाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. या संस्था परिसरामध्ये लगतच असलेला कचरा डेपो जवळजवळ 2 महिन्यापासून या ठिकाणी सतत आग आणि धूर चालू आहे. या ठिकाणी शैक्षणिक संस्था असल्या कारणामुळे आम्ही ग्रामपालिकेला पत्रव्यवहार केला व अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, तरीसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. या ठिकाणी 250 ते 300 मुलं आणि 30 ते 35 कर्मचारी या ठिकाणी कामकाज करतात. त्यांचा या धुराचा परिणाम आरोग्यावर होण्याची खूप दाट शक्यता आहे. तरी याबाबत आपण त्वरित कारवाई करावी, ही नम्र विनंती. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील रहिवासी व शिक्षक बँक माजी संचालक माळी बाभुळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष अशोक अकोलकर यांच्या विरोधात शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्जत येथे एका विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. वैष्णवी शिवाजी खिळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील मदीना नगर येथील बंद घराच्या पाठीमागे गोठ्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या लहान मोठ्या 14 गोवंश जनावरांची उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास सुटका केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कांदा निर्यात आणि दरवाढी प्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथील केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली आहे. सदर टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास तातडीने लावावा, तसेच हल्लाखोरांचा सखोल तपास करून या घटनेशी संबंधितांवर तातडीने अटक करावी अशी मागणी पारनेर महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडून मंजूर झालेले कामे पूर्ण केली, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कामाचे बिल अदा न झाल्याने अनेक ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. थकीत देय तातडीने अदा करावेत अशी मागणी बिल्डर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. नेवासा शहरातील नागरी समस्येच्या निषेधार्थ महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येत शहरातील खोलेश्वर मंदिर चौकामध्ये गुरुवारपासून उपोषण सुरू केलंय. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी कोतुळ येथील ग्रामसेवकाने गावातील 4 जणांविरुद्ध दमबाजी केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. त्या निषेधार्थ गुरुवारी कोतुळ गावबंद ठेवून निषेध सभा घेतली आहे. या सभेत ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नगर तालुक्यातील शेंडी येथील गावात घनकचऱ्यासाठी खड्डे खोदले असता खड्डे का केले असे विचारले असता महिला सरपंच प्रयाग लोंडे यांना मारहाण करण्यात आली असून सरपंच प्रयाग लोंडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घटना घडली. हल्ले करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी महिला सरपंच यांनी केली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.